छत्रपति यातीनही मां पुरुषांना प्रथमतः वंदन करतो। आजच्या या विधानसभेच्या रणधुमाळीमध्ये प्रचाराच्या निमित्ताने गावभेट दौऱ्याच्या निमित्ताने या ठिकाणी आपल्या जुन्नर तालुक्याच्या नेत्या जिजाऊच्या लेख रणवागिनी सौभाग्यवती आशाताई भुसके या ठिकाणी तुम्हा सर्वांना भेटण्यासाठी आलेले आहेत। त्यानिमित्त कारखान्याचे सन्माननीय संचालक संतोष नाना खैरे असतील, आमचे मोहनजी मटाले असतील, गंगाराम मावटे असतील, आमचे जयदास सावे जिंदरून या ठिकाणी उपस्थित आहेत। या सर्व प्रमुख पाहुण्यांचं या जिल्हा राजुरी जिल्हा परिषद गटामध्ये मी सहर्ष स्वागत करतो। आपण ताईंना पाहताय गेल्या 20 ते 25 वर्षांमध्ये या जुन्नर तालुक्यामध्ये विकास कामांचा झंझावत करत असताना सर्वसामान्यांच्या कुटुंबामध्ये सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये आनंद फुलवण्याचं काम ताईंनी या ठिकाणी केलेलं आहे। मग कुठल्याही व्यक्तीची कुठलीही अडचण असो, वैयक्तिक काम असो, सार्वजनिक काम असो, विकासाचं काम असो, ते सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न ताईंनी त्यांच्या माध्यमातून केलेला आहे। एक सर्वसामान्य जिल्हा परिषद सदस्य सर्वसामान्य कुटुंबातून येते आणि पूर्ण जुन्नर तालुक्यातच नव्हे तर पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये तिच्या कामाचा झंझावत निर्माण करते आणि चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी आपले एक नेतृत्व सक्षम महिला नेतृत्व पुढे आणण्यासाठी ती प्रयत्न करते। परंतु गेल्या 3 निवडणुकीला आपण पाहिलं की ताई अतिशय कमी मताधिक्याने त्या ठिकाणी त्यांना पराभव स्वीकारावा लागतो। आपण जर ग्रामपंचायतीची निवडणूक लढलो आणि जर आपल्याला पराभव आला तर आपण 15 दिवस आतुरणातून उठत नाही। परंतु ही रणरागिणी गेल्या 3 वेळा पराभव पत्करून सुद्धा दुसऱ्या दिवशी परत लोकांमध्ये येऊन लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी, जनतेचा विकास करण्यासाठी, माझ्या जुन्नर तालुक्याचा विकास करण्यासाठी त्या ठिकाणी पुढे सतत कार्यक्षम राहते, हे खरं वाखाणण्याजोगं आहे। आज आपण पाहतो या जुन्नर तालुक्यामध्ये काय चाललंय। समोर जर पाहिलं तर प्रतिस्पर्धी एकदम घर प्रतिस्पर्धी म्हणजे घराणेशाहीवाले आहेत, ज्यांच्या घराण्यांनी 15-15, 20-20, 50-50 वर्षे या जुन्नर तालुक्यावर राज्य केलं असंच म्हणावं लागेल लोकशाहीमध्ये सुद्धा। कारण की बँकेचं पाहिलं तर गेले बँकेसाहेब सुद्धा त्या ठिकाणी 40 वर्षे जुन्नर तालुक्याचा त्या ठिकाणी राजकारणात सक्रिय होते, आमदार होते, कृष्णा खोरत यांच्याकडे होतं, त्यांच्यानंतर त्यांचे सुपुत्र गेल्या 10 वर्षापासून सक्रिय आहेत। आता जे महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत सत्यशील शेळकर त्यांचं घराणं सुद्धा आमदारकी खासदारकी आणि या तालुक्यामध्ये कारखान्याच्या निमित्तानं साखर सम्राट म्हणून वावरत होतं। नंतर दुसरा उमेदवार जर पाहिला तर त्यालाही तुम्ही गेल्या वेळेस संधी दिली होती, शरद सोनवणे यांना, त्यांनाही तुम्ही आमदार बनवलं होतं। मुंबईचा माणूस आला, व्यापारी माणूस आला, या ठिकाणी पैशाचा धूर केला आणि आपण त्यांना आमदार केले। परंतु खऱ्या अर्थानं काम करणारी माय माऊली, सर्वसामान्यांचं काम करणारी माय माऊली, फाटका माणूस आला, किती गरीबातला गरीब आला, कुठल्याही धर्माचा, कुठल्याही जातीचा, कुठल्याही पंथाचा आला, तर त्याला खऱ्या अर्थाने त्याला कधी त्यांनी विचारलं तू कुठल्या पक्षाचा आहे, तुझ्या गावातल्या पुढाऱ्यांनी मला सांगितलं का किंवा त्याला घेऊन आला का, असं कधीही झालं नाही। मी माझ्या गावाचं उदाहरण सांगेल, मला माहित नाही ताईंचं काम एवढं किती फास्ट आहे। मी ताईंबरोबर गेल्या 3-3.5 वर्षापासून त्यांच्याबरोबर भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचं आगमन झाल्यानंतर त्यांच्याबरोबर काम करतो। परंतु माझ्या गावातील 20 ते 25 लोकांचा डायरेक्ट संपर्क ताईंबरोबर आहे, मला ते पण माहित नव्हतं। म्हणलं मी ताई माझ्या गावचा नेता आहे आणि ताईंचा मी कार्यकर्ता आहे, म्हणजे माझ्या मार्फतच सगळ्या गावातील लोकांनी समस्या घेऊन गेलं पाहिजे। परंतु तसं झालं नाही, प्रत्येक गावातील सर्वसामान्य गोरगरीब माणूस ताईंपर्यंत जातो आणि आपली समस्या सोडून घेतो, हे नंतर मला उमगलं। खऱ्या अर्थानं गोरगरीबाला न्याय देणारी जर कोण माय माऊली असेल तर ती आशाताई आहे। आणि उद्याच्या काळामध्ये 3 वेळा आपण ताईंना डावलंय, आता किती वेळा डावलणार आहात महिला भगिनींनो? तुम्हाला लाडकी बहीण जी योजना आज सगळी बोलवाला सगळे त्याचं श्रेय घेतात, परंतु लाडकी बहीण ही योजना ज्यावेळेस राज्य शासनाने आणली त्यावेळेस अतिशय जटिल कागदपत्रांची त्या ठिकाणी अटी आणि शर्ती राज्य शासनाने लावल्या होत्या। परंतु त्या अटी आणि शर्ती विरुद्ध लढण्याचं काम या रणरागिणी केलं, मग ते देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथजी शिंदे असतील, किंवा अजित पवार असतील, किंवा महिला आणि बालकल्याणचे त्या मंत्री आदिती तटकरे यांच्याबरोबर त्यांनी सातत्याने त्या ठिकाणी मंत्रालयामध्ये मीटिंग केल्या आणि त्यांच्या ज्या अटी होत्या त्या अतिशय कमीत कमी आणून ठेवल्या। फक्त ऑनलाईन आपण भरला तर पात्र आपण त्या ठिकाणी होतो ना, आपल्याला 1500 रुपये चालू होतात। संपूर्ण महाराष्ट्रात तुमच्या माय माऊलींची खऱ्या अर्थाने दखल घेण्याचं काम जर कुठल्या महिलेने केलं असेल तर त्या या आशाताईने केलेलं आहे। तुम्ही सांगा या जुन्नर तालुक्यामध्ये सोडा, पण या पुणे जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये एवढा संघर्ष करणारी महिला आहे का? 3-3 वेळा पराभव पत्करायचा तरी या जनतेला सोडायचं नाही, या जनतेशी नाळ पकडून ठेवायची आणि तुमची सेवा आणि तुमचं काम त्या ठिकाणी करायचं, असं कुठला पुढारी कुठली महिला आहे मला सांगा।
जर जुन्नर तालुक्यामध्ये ही रणरांगणी लढत असेल आणि तुम्हाला जर आज या निवडणुकीच्या निमित्ताने साथ घालत असेल तर निश्चित स्वरूपाने आपल्याला उद्या ताईंना महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये पाठवायचं आहे. जर मी ताईंना त्या ठिकाणी पाठवलं तर तुमचा आवाज त्या ठिकाणी बुलंद केल्याशिवाय ते राहणार नाही. आता समोरचे उमेदवार अतिशय दणदांगडे आहेत. ताईंची परिस्थिती सर्वसाधारण आहे. त्यांचं कुटुंब मी पाहतो मुंबई सारख्या ठिकाणी नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने सगळे त्यांच्या घरात नोकरदार मंडळी आहेत पण उच्च शिक्षित आहेत. परंतु नोकरदार मंडळी कितपत राजकारण करू शकतात किंवा राजकारणात किती पैसा खर्च करू शकतात हा तुम्हा आम्हाला माहिती असलेला विषय आहे. तर समोरील व्यक्ती पाहतो कुणाची काय धंदे कुणाचे दुबईला कंट्रक्शन चालू आहे किंवा कोण दुबईला जाऊन कोणाबरोबर बसतून कुणाचे कुठे संबंध आहे हे तुम्ही माग पोलखोलमध्ये पाहिलेलं आहे. कोण साखर सम्राट आहे कोण वाशीचा व्यापारी आहे तसं ताईंच्या बाबतीत नाही. ताई त्या ठिकाणी फक्त जनतेची सेवा करत असतात आणि सेवेच्या माध्यमातून ते तुम्हाला न्याय द्यायचं काम करत असतात. आज जरी जी बाकीच्या उमेदवारांची हवा तुम्हाला दिसत असेल ती फक्त धनाची हवा आहे पैशाची हवा आहे परंतु ताईच्या हवा आहे ती जनशक्तीची हवा आहे. लक्षात घ्या कोण कितीही हवेत असेल तरी उद्याच्या घडीला हे सुप्त मतदान आहे ते ताईच्या पाठीमाग आहे. आणि मी तालुक्यामध्ये ताईंबरोबर फिरत असताना या महिला भगिनींचं सर्वात जास्त मतदान 70-80% जर कुणाला होईल तर ते ताईंना होईल मी आज खात्रीपूर्वक सांगतो. उद्याची लढाई म्हणजे फार फरक्याची लढाई नाही. 4-5 उमेदवार तुल्यबळ आहेत आणि त्या अनुषंगानं विजयी उमेदवार हा अगदी 4-5 हजारांवरून थांबणार आहे आणि ताईंचं पॉकेट मतदान सातत्याने 50-55 हजाराचं आहे. त्यामुळे ताईंना विजयाची कुठलीही अडचण मला वाटत नाही. राजुरीकरांना मला विनंती आहे की तुमचे अनेक प्रश्न ताईंनी सोडवलेले आहेत.